अकोला शहरातल्या दोन उड्डाण पुलांचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं अमरावती अकोला महामार्गाचं नाव देशातल्या इतिहासात लिहिलं जाणार असून या राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्णत्वास जात असून जलसंधारणाची कामं करताना अमृत सरोवर अभियानाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात छत्तीस तलाव बांधण्यात येत आहेत अशी माहिती गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली या तलावांमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली येणार आहे राज्यातल्या या भागातला सिंचनाचा प्रश्न मिटल्यास शेतकरी समृद्ध होतील त्यामुळे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असं गडकरी म्हणाले शेतकरी हा अन्नदाता सोबतच ऊर्जादाता झाला पाहिजे असं गडकरींनी सांगितलं ज्वारी तांदूळ मक्यापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून बायो इथेनॉल निर्मिती होणं गरजेचं असून या इंधनावर देशातील गाड्या चालतील असं ते म्हणाले तत्पूर्वी गडकरी यांनी अमृत सरोवर योजनेअंतर्गत अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या परिसरात पुनर्जीवित करण्यात आलेल्या तलावांची आज पाहणी करून जलपूजन केलं यावेळी कृषी कृषीमंत्री दादाजी भुसे आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास फाले उपस्थित होते